ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत थुंकल्याची घटना घडली. भर पत्रकार परिषदेत वाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोरच राऊत यांनी ही कृती केल्याने या कृतीचा संताप संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. त्याअंतर्गत पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी कळंबोली येथील मध्यवर्ती कार्यालय येथे संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी रामदास शेवाळे यांनी शेलक्या शब्दात संजय राऊत यांचा समाचार घेतला. शकुनी मामाची उपमा देत त्यांनी राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारले. यावेळी कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, खारघर शहर प्रसाद परब, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे, नितीन गुलदगड, सुधीर ठोंबरे, सत्यम मिश्रा, विभाग प्रमुख दीपक कोडवते यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना आहे, आम्ही सर्व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ताईक आहोत आणि त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आहे. कसं आहे, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की गिधडकी मौत आती आहे तर वो जंगल की तर बागताय. संजय राऊतला कुठे जागा राहिली नाही आहे, काही दिवसांनी त्याला बाहेर फिरायला सुद्धा जागा राहणार नाही आहे. म्हणून तो घरा स्वतःच्या घरामध्ये थुकण्याची प्रॅक्टिस करतो. संजय राऊत आहे पुन्हा जर आहे तर आपण बाळासाहेबांचं शिकवण काय होती की जे भी करायचे खुलेप्रमाणे करा, चप्पलची छाती काढून करा. मग हे सगळं बाजूला सोडून हे बडवे झाले अगोदर बोलताय आणि नंतर मग त्यात जीप चावली. अरे जीप काय एक वेळा दोन वेळा जीप चावती का? काहीतरी हिंमत येते खरं बोलून दाखवा ना. मग तुम्हाला बाळासाहेबांची कडवट सैनिक काय आहे ते शिवसैनिक तुम्हाला जागा दाखवतील. आपण पाहत असाल की आपण रामायण महाभारत टीव्हीवरती पाहतोय, मग महाभारतातली गोष्ट आहे की बाबा कौरवांचं राज्य असताना सुद्धा शकुनी मामाने देव होते आणि त्या शकुनी मामाने ह्या सगळ्या कौरवांची वाट लावली. ती ह्या शिवसेनेची स्थिती मग या संजय राऊत या आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना इशारा आहे की आमचा संयम आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही, आमचा संयम सोडू नका. आम्हाला आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला संयम ठेवलेला आहे आणि ते स्वतःही संयमी आहेत. हे समाजकारणातनं तयार झालेले शिवसेना आहेत आणि हे लोकप्रतिनिधी. जरी आम्ही काही नाही बोललो की जनता येणाऱ्या इलेक्शनमध्ये पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.